काँग्रेस आमदार जयकुमार गोरे सातारा शहर पोलिसांना शरण आले आहेत. महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणीचा अटकपूर्व जामीन हायकोर्टानं फेटाळल्यानंतर जयकुमार गोरे पोलीस ठाण्यात स्वतः हजर झालेत. दरम्यान माझ्या विरोधात रामराजे नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीनं रचलेलं हे षडयंत्र असल्याचं ते म्हणालेत. महिलेला अश्लील मेसेज करून शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांमध्ये गोरेंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्याला सामोरं जाऊ काय असेल ते बघू. कोर्टाचं म्हणणं आहे की सत्य समोर यायला कश्मीरीची आवश्यकता आहे, तर माझी इच्छा आहे की आता सत्य समोर आलं पाहिजे. रामराजेंची इच्छा पूर्ण व्हावी जे आहे त्या अनुषंगानं ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने गेलेल्या आहेत त्या सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावी अशी माझी इच्छा. पोलिसांनी रामराजेंचे फिर्यादीचे आणि विवेकानंद सावंत आणि प्रदीप जाधव यांचे कॉल डिटेल तपासावे, सगळं सत्य समोर येईल.